नमस्कार आजचा आपला जो विषय आहे ते मराठा आरक्षण मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने जे सध्या म्हणजे घटनाबाह्य घोषित केलं तर यामधल्या पॉसिबिलिटीज आपण चेक करणार आहोत हे चेक करत असताना आरक्षण नेमकं आपल्याला सर्वप्रथम भारतामध्ये कुणी दिलं आणि गायकवाड समितीचा अहवाल काय होता मग गायकवाड समितीचा अहवाल आणि जो आपली एकशे दोन्ही दुरुस्ती आहे तसेच आरक्षण मिळण्यामध्ये ज्या पॉसिबिलिटीज आहेत जे तामिळनाडू सरकारला मिळालं तर ते महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्रामध्ये ते आरक्षण निश्चितपणे लागू होणार आहे याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्या पॉसिबिलिटीज आपल्याला आहेत तर हे आपलं सगळं समजत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ त्यांनी जेवढा काही आपला राज्यकारभार केला जे किंवा स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या काही नीतीचा शिवाजी महाराजांनी वापर केला तर संपूर्ण विश्वाला एक त्यांनी एक संदेश दिला आणि शिवाजी महाराज म्हणजे दिल्लीचेही तख्त राखतो असं एक जी त्यांच्याबद्दल आपण एक एक त्या दृष्टीने आपण त्यांच्या व्यक्तिमत् व्यक्तिमत्वाकडं बघतो किंवा मग शिवाजी महाराजांची आग्र्यावरून जी झालेली सूट आहे तर त्याही गोष्टी आपल्याला इतिहास काही ना काहीतरी आपल्याला शिकून जातो आता एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला शेड्यूल नाईन पण बघायचा आहे परंतु सर्वप्रथम भारतामध्ये आरक्षण आपल्याला कुणी दिलं तर ते शाहू महाराजांनी अठराशे ब्याऐंशी आणि अठराशे एक्क्याण्णवच्या कालखंडामध्ये जे कोल्हापूरच्या संस्थानिका अंतर्गत जे काही म्हणजे इतर मागासवर्गीय समाज असेल त्या इतर मागासवर्गीय समाजाला देखील जे हॉस्टेलमध्ये राहत असतील त्यांना देखील मग त्यांना मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे तर हे आपल्याला वेगळं म्हणजे हा इतिहास महाराष्ट्राने दिला हा महारा इतिहास आपल्याला छत्रपतींनी दिला एकंदरीत कुठलंही संकट येत असताना आपण एकजुटीने वागलं पाहिजेत हा इतिहास आपल्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीने शिवाजी महाराजांनी दिला छत्रपती शाहू महाराजांनी दिला आणि हा इतिहास देत असताना आपल्याला या इतिहासाच्या माध्यमातूनच आता कुठेतरी एक आता या ठिकाणी असं कौतुक करावं वाटेल आपल्याला यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्व म्हणजे सांगली सोलापूरपासून रत्नागिरीपासून इकडं गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल जळगाव धुळे मुंबई ठाणे ज्या ज्या ठिकाणी मोर्चे झाले ते विशाल मोर्चे आणि विशाल मोर्चे होत असताना या मोर्चाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहासामध्ये एवढे मोर्चे होऊन एवढ्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी समर्थक येऊन म्हणजे एक त्यामध्ये मराठाच नाही तर या संपूर्ण मोर्चामध्ये आपण पाहतो कुठल्याही राजकीय पक्षाचं म्हणजे त्याला पाठबळ नव्हतं तर यामध्ये संपूर्ण मराठा समाजातील युवती तसेच युवक हे एकत्रित येऊन शासन दरबारी त्यांनी आपला ज्या काही मागण्या असतील त्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला एक मराठा लाख मराठा त्या ठिकाणून एक नवीन उद्घोष महाराष्ट्रास नव्हे तर संपूर्ण भारतभर या मोर्चाच्या माध्यमातून यामध्ये दिला तर आता सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना घटनेच्या चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी एकशे दोनवी दुरुस्ती भारतामध्ये झाली आणि ही दुरुस्ती या दुरुस्तीचाच त्यांनी आधार दिला की या दुरुस्तीनुसार घटक राज्यांना म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार नाही आणि हे सगळं होत असताना यामध्ये मग पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी गायकवाड समिती नेमण्यात आली आणि गायकवाड समितीने पूर्ण म्हणजे एकंदरीत ज्या ज्या याच्यामध्ये म महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन मरा म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली आणि त्यानुसार आपला अहवाल सादर क म्हणजे तो एक सादर केला ज्या अहवालामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की मराठा समाजातील कितीतरी युवक हे आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत तर म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्या आयोगाची नेमणूक केली होती आणि त्यांनी पण आपली बाजू न्यायालयामध्ये भक्कमपणे मांडली आणि ती मांडल्यानंतर सध्याच्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपली बाजू उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मांडलेली आहे परंतु आता न्यायालयाने ज्या काही बाबी नाकारल्या आणि त्या एकशे दोन घटनादुरुस्तीमध्ये जे काही त्याचे सब क्लॉज आहेत सब कलम आहेत तर ते आपल्याला माहीत आहे तीनशे तीनशे अडोतीस ब कलम त्यानंतर चारशे बेचाळीस त्यानंतर तीनशे सहासष्ट सव्वीस क या गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही आपल्याला समजून घेतल्या पाहिजे तर यामध्ये तीनशे अडुतीस ब म्हणजे काय की सामाजिक आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जो घटक मागासलेला आहे तर त्या मागासलेल्या घटकांसाठी राष्ट्रपतीद्वारा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व इतर तीन सदस्य नेमल्या जातील आणि तो आयोग किंवा ती समिती जी आहे तर ती समिती त्या म्हणजे ज्या मागासलेल्या घटक आहे त्या घटकांसाठी त्यांना सल्ला देण्याचं काम त्यांच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या त्यांना कसं समोर आणता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात त्यानंतर तीनशे बेचाळीस अ जे आहे तर ते मागासवर्गीयांची जी यादी आहे तर ती मागासवर्गीयांची यादी राष्ट्रपती जाहीर करतील आणि तीनशे सहासष्ट सव्वीस कमध्ये काय दिलेलं आहे राष्ट्रपती ए सी बी सीची ओळख करतील आता हे सगळं घडत असताना यामध्ये तामिळनाडू शासनाला का म्हणजे तामिळनाडू सरकारने दिलं ते महाराष्ट्र सरकारला शक्य होणार आहे का तर हो ते निश्चितपणे शक्य होणार आहे कारण याकरिता आता आपल्याला आपली बाजू केंद्र सरकारमध्ये भक्कमपणे संसदेमध्ये मांडावी लागेल आणि ती मांडत असताना जसा आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कायदा पारित केला होता तर त्या त्यापेक्षा त्या वेगळं आपल्याला करण्याचा प्रयत्न आ, त्या तांत्रिक बाबी आहेत वैधानिक बाबी आहेत त्या तपासून पाहण्याची गरज आहे तर यामध्ये मग आपल्याला जसं तामिळनाडू शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी असे प्रयत्न केले की याला शेड्यूल नऊमध्ये टाकलं ज्याला आपण अनुसूची म्हणतो त्या अनुसूची नऊमध्ये जर टाकलं तर यावरती म्हणजे सर्वोच्च त्याला एक कायद्याचं पाठबळ मिळेल आणि सर्वोच्च न्यायालय त्यावरती मग तो निर्णय मान्य करेल तर हा एक प्रयत्न आपण केंद्र सरकारमध्ये केला पाहिजे कारण संकट ज्याला म्हणू आपण ते संकट अशा ह्या तांत्रिक बाबी ह्या येतच असतात कारण आयुष्य तसंच असतं आपल्या शिवाजी महाराजांना आपण पाहिलं की आग्र्यावरून सुटका होत असताना अनेक संकटांना तोंड देऊन शिवाजी महाराज आले आणि अने अनेक रोजचे समस्या म्हणजे स्वराज्य चालवणे स्वराज्य चालवत असताना अनेक समस्या आल्या हा आपण त्यांच्याकडून गुण घेतला पाहिजे मग आता यामध्ये आपल्याला असं बघावं लागेल की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि महाराष्ट्रामधील जे काही खासदार आहे त्यांनी दिल्लीमध्ये याकरिता पाठपुरावा आणि पाठबळ दिलं पाहिजे मग यामधील आता ज्या काही सुप्रीम कोर्टाने जे घटनेच्या एकशे दोन या म्हणजे दुरुस्तीचा आधार दिला तर त्यामध्ये आणखीन त्यांनी चार पाच मुद्दे सांगितलेलेच आहे तर त्यांच्यामध्ये गायकवाड समिता समितीचा अहवाल हा फेटाळला आणि मराठा समाज मागास नसल्याचे त्यांनी ना म्हणजे नाकारले तसेच नऊ सप्टेंबर यामध्ये एक बघा पॉझिटिव्ह बाबती इथूनही आलेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत जे काही वैद्यकीय प्रवास या आरक्षणाच्या माध्यमातून मिळाले होते ते ॲज इट इज राहील त्याला वैद्य सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे आणि राज्यामध्ये आरक्षणाची सीमा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू म्हणजे ती असू नये असं यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे त्यानंतर आहे संविधानाची एकशे दोनवी जी घटना दुरुस्ती झाली आहे जी आपण आताच बघितली ती संविधानाने वैद्य ठरवली आणि गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी पन्नास टक्क्याच्या मर्यादा ओलांडण्यासाठी जे आहे ते योग्य कारण किंवा योग्य पुरावा देऊ शकले नाही ते योग्य कारण सांगू शकले नाही ह्याच बाबी आहेत परंतु यामध्ये आपल्याला ज्या काही बाबी आहेत तर त्या एकशे दोन घटनादुरुस्ती जसं ए सी बी सी केंद्र सरकार कायदा करू शकतं किंवा ते देता येऊ शकते ए सी बी सीच्या अंतर्गत एकशे दोन घटनादुरुस्तीमध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी राजकीय बाबी बाजूला सारून समाजातील तळागळातील लोकांना म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जे केंद्रामध्ये समजा ज्यांचं ज्या खासदारांचं हे होतं जसं मराठवाड्यातील विलासराव देशमुख असतील किंवा मग मुंडे गोपीनाथरावजी मुंडे असतील हे दोन निधन झाल्यामुळं एक बहुजन समाजाचा ज्याला आपण चेहरा म्हणूया तर ते सर्वांनी गमावलेलं आहे ते एक दुःख आहे परंतु काळजी करण्याचं कारण नाही ज्या पद्धतीनं म्हणजे राजाने हे सांगितलं की इतर राज्यांना मिळू शकतं तामिळनाडूला आता ते महाराष्ट्राला का नाही त्यांनी तर सगळ्यांना कडकडीची विनंती केली हे माझा एकट्याचा प्रश्न नाही आहे हा समाजातील जे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्या विद्यार्थ्यांचं भलं व्हायला पाहिजे याकरता त्यांनी एक सर्वांना विनंती केली आणि ही विनंती आणि यामधल्या जे टेक्निकल बाबी आहेत केंद्र सरकारमध्ये आपला पाठपुरावा आहे हे महाराष्ट्रातील सर्व ज्या सर्व अठेचाळीस खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि एकोणीस आपले राज्यसभेवर पण जाता या दोन्ही सभागृहाच्या मा माध्यमातून ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत कारण अशक्य असं काहीच नाही जसं जी एस टी कायदा येऊ शकतो नोटबंदी येऊ शकतं त्यानंतर कुठली जर बाब कारण घटनादुरुस्ती काय असतं की समाजाच्या गरजेनुसार ती दुरुस्त केल्या गेली पाहिजे कारण आजच्या समाजाच्या गरजा वेगळ्या आहेत उद्याच्या वेगळ्या भविष्यातल्या वेगळ्या राहतील तर ते अशक्य असं काही नाही म्हणून चिंता करण्याचं काम नाही याला तांत्रिक बबी आपल्याला चेक करावं लागेल आणि याला शेड्यूल नाईनमध्ये जर टाकलं निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल याबद्दल शंका नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जय म्हणजे धन्यवाद